शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मॅनेजर भूमीला तिचं सगळं काम व्यवस्थितपणे समजावून सांगतो आणि भूमीसुद्धा ते सगळं काही व्यवस्थितपणे ऐकते. त्यानंतर मॅनेजर तिला सांगतो की आता लंच ब्रेक झाला आहे, तुम्ही जेवण करून घ्या आणि मग कामाला सुरुवात करा. त्यावर भूमी हो म्हणते आणि मग ती आकाशकडे जाण्यासाठी निघते. मात्र तिने आकाशला ज्या ठिकाणी बसायला सांगितलेले होते त्या ठिकाणी आकाश नसतो आणि त्यामुळे भूमी खूप घाबरते. ती सगळीकडे आकाशला शोधण्याचा प्रयत्न करते पण तिला आकाश कुठेही दिसत नाही. त्यामुळे ती ऑफिसच्या स्टाफला विचारते, मात्र ते लोक भूमीवर हसत म्हणतात की आम्हाला काय फक्त तेवढीच कामं आहेत का. आणि त्यामुळे भूमी नाराज होते. मात्र त्याचवेळी आकाश त्या ठिकाणी येतो. त्याला सुखरूप बघून भूमीच्या जीवात जीव येतो. ती आकाशला विचारते की तू कुठे गेला होता. त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी, मला खरं तर खूप भूक लागली होती पण तू कामात होती ना म्हणून मी पाणी पिण्यासाठी गेलो. मी पाणी पिऊनच माझं पोट भरलं. आणि ते ऐकून भूमीला वाईट वाटतं. मग ती आकाशला म्हणते की चल आता आपण जेवण करून घेऊ. आणि मग ते दोघेजण जेवण करण्यासाठी बसतात. मात्र ऑफिसमधील सगळा स्टाफ विचित्र नजरेने त्या दोघांकडे बघत असतो. मात्र भूमी आकाशला म्हणते की त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. मात्र त्याचवेळी इन्कम टॅक्सची रेड त्या ऑफिसवर पडते आणि ते सगळ्यांना आहे त्या जागेवरच थांबायला सांगतात. त्यामुळे सर्वजण घाबरतात. भूमीला ज्यांनी काम दिलेले असते ते गायधनी सर त्या अधिकाऱ्यांना सांगत असतात की तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. मात्र ते अधिकारी काही ऐकून घेत नाही आणि ऑफिसमधील सगळ्या फाईल चेक करायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे अभिला पुन्हा घरी आलेलं बघून आजीला आणि अथर्वला खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आजी अभिला म्हणते की आता झालं गेलं, गंगेला मिळालं, ते विचार तू सोडून दे आणि आयुष्याला नव्याने सुरुवात कर. त्यावर अभि फक्त मान हलवत हो म्हणतो. तर आजी त्याला सांगते की नशिबाने तुला एक चांगली संधी मिळाली आहे, त्या संधीचा तू उपयोग कर आणि यापुढे कायम लक्षात ठेव की जे आपल्यासोबत चांगलं वागतात त्यांच्यासोबत नेहमी चांगलंच वागायचं. त्यावर अभिसुद्धा हो म्हणतो. आणि मग त्यानंतर आजी तेथून निघून जाते. मात्र जाण्याआधी ती पौर्णिमाला सांगते की आजचं जेवण अभिच्या आवडीचं कर. त्यावर पौर्णिमा हो म्हणते. त्यानंतर अथर्वसुद्धा अभिला सांगतो की दादा आम्ही कॉलेजला जात आहोत, तू काळजी घे. आणि मग तो आणि मनू कॉलेजला जाण्यासाठी निघतात. आणि मग त्यानंतर रागिनी आणि पौर्णिमा हसतच अभिकडे बघत असतात. तर दुसरीकडे तो इन्कम टॅक्सचा अधिकारी त्याच्या स्टाफला ऑफिसमधील सगळ्या फाईल्स आणायला सांगतो. आणि त्यावेळी गायधनी सर त्यांना म्हणत असतात की तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, तुम्हाला आमच्याबद्दल कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. मात्र ते अधिकारी काही ऐकून घेत नाही. ते गायधनी सरांना गप्प बसायला सांगतात. आणि ते फाईल्स गोळा करत असताना चुकून एका फाईलचा धक्का आकाश आणि भूमीच्या टिफिनला लागतो आणि टिफिन खाली पडतो. आकाश पटकन तो टिफिन उचलण्यासाठी जातो आणि ते बघून गायधनी सर भूमीला म्हणतात की मिसेस महाजन हे काय चाललंय त्यांचं, प्लीज आवरा त्यांना. आणि त्यामुळे भूमी आकाशला पाठीमागे यायला सांगते. तर आकाश त्यांची माफी मागत म्हणतो की माझी आजी नेहमी सांगते की कधीही अन्नाचा अपमान करू नये, म्हणून मी ते उचलत होतो. आणि त्यानंतर भूमी आकाशला शांत बसायला सांगते. तर दुसरीकडे रागिनी हसतच अभिजितला म्हणत असते की आता हे आजारपणाचं नाटक बास कर, कारण आता आपल्याला कामाला सुरुवात करायला हवी. आणि त्यावर अभिजितही हसतच हो म्हणतो. आणि रागिनीला सांगतो की आता मी एक सेकंदही वाया घालवणार नाही, त्या भूमी आणि आकाशला उद्ध्वस्त करून टाकणार आहे. आणि ते ऐकून पौर्णिमा रागिनी खूपच खुश होतात. पौर्णिमा म्हणत असते की हे काम तुम्ही आत्ताच करा. त्यावर अभिजित म्हणतो हो लवकरात लवकर मी हे काम पूर्ण करणार आहे. आणि ते ऐकून रागिनी खुश होते. त्यानंतर अभिजित तिला विचारतो की आई त्या आकाश आणि भूमीबद्दल काही समजलं का. त्यावर रागिनी काही बोलणार इतक्यात तिला जोसेफचा कॉल येतो. ती तो कॉल स्पीकरवर ठेवते आणि त्याच्याशी बोलते. ती जोसेफला विचारत असते की त्या दोघांबद्दल काही माहिती मिळाली का. त्यावर जोसेफ सांगतो नाही मॅडम, मात्र सोमनाथ नाक्यावर एक बाई पावभाजीची गाडी लावते आणि त्या बाईला कदाचित त्या दोघांबद्दल माहीत असावं असं मला वाटतं. आता जेव्हा ती घरी जायला निघेल ना तेव्हा मी तिचा पाठलाग करेल, नक्कीच तिला त्या दोघांबद्दल काहीतरी माहिती असेल. आणि ते ऐकून रागिनी म्हणते ठीक आहे, काय घडतंय ते कळव मला. मात्र त्यानंतर ती वैतागून म्हणते की हा जोसेफ काही कामाचा नाही आहे,
या कामासाठी मी इतका पैसा ओतलाय तरी पण काम नीट पूर्ण होत नाही. त्यावर अभिजित म्हणतो, मग तू त्याच्या जागी दुसरा एखादा माणूस ठेव. मात्र रागिनी म्हणते की तेवढं सोपं नाही आहे अभि. आणि त्यानंतर ती उगाच नाटक करत म्हणते की मला गरज आहे ना, मग आता मीच जाते त्या भूमी आणि आकाशला शोधायला. आणि ते ऐकून अभिजित म्हणतो की आई हे काय बोलतेस तू, तू जाण्याची काही गरज नाही, गरज मलासुद्धा आहे, त्यामुळे आता मी त्या दोघांना शोधून आणतो. त्यावर रागिनी उगाच नाटक करत म्हणते की अरे अभि तू आत्ताच घरी आला आहे. मात्र अभि तिचं काही ऐकत नाही आणि तो लगेच घराबाहेर पडतो. त्यामुळे पौर्णिमा रागिनीवर चिडते. ती म्हणते की तुम्ही अभिजितला थांबवण्याचा प्रयत्न का नाही केला. त्यावर रागिनी हसतच तिला सांगते की तो माझा मुलगा आहे, एकदा का हट्टाला पेटला की तो गप्प बसत नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र पौर्णिमा खूप चिडलेली असते. दुसरीकडे ते इन्कम टॅक्सचे अधिकारी सगळ्या फाईल्स चेक करत असतात. तर गायधनी त्यांना सांगत असतात की तुम्हाला काही चुकीचं मिळणार नाही, कारण आम्ही चुकीचं काम करतच नाही, आम्ही सगळा टॅक्स वेळेवर भरला आहे. मात्र ते अधिकारी काही ऐकून घेत नाही. तर इकडे आकाश भूमीला विचारत असतो की सायकल राणी हे सगळं काय सुरू आहे, ते काका या काकांवर एवढे का ओरडत आहेत, हे तर किती चांगले काका आहेत ना. आणि त्यावर भूमी त्याला सांगते की ही इन्कम टॅक्सची रेड आहे. मात्र आकाशला इन्कम टॅक्सची रेड म्हणजे काय ते माहिती नसते. तर भूमी त्याला सगळं काही व्यवस्थितपणे समजावून सांगते. आणि तेव्हा तो म्हणतो पण हे काका तर चांगले आहेत, त्यांनी तुला नोकरी दिली, मला इथे थांबण्याची परवानगी दिली, मग ते टॅक्सची चोरी का करतील. मात्र त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे ते गायधनी सर पुन्हा इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना सांगत असतात की माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यावर ते अधिकारी म्हणतात की तुम्ही कोणतंही चुकीचं काम केलं नाही आहे ना, मग एवढे का घाबरताय, एका जागी गप्प बसा. आणि त्यामुळे ते गायधनी गप्प होतात. तर दुसरीकडे अक्का घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर अभिजित आणि जोसेफ तिच्या मागावरच असतात. जोसेफ अभिजितला सांगतो की जेव्हा मी या बाईला आकाशभूमीचा फोटो दाखवला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं, नक्कीच तिला त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती असणार. आणि मग ते दोघेजण अक्काचा पाठलाग सुरू करतात. तर दुसरीकडे भूमीच्या ऑफिसमध्ये त्या अधिकाऱ्यांना कोणतीही चुकीची माहिती सापडत नाही. त्यामुळे ते गायधनींना विचारतात की खऱ्या फाईल्स कुठे आहेत. मात्र गायधनी म्हणत असतात की याच खऱ्या फाईल्स आहेत. मात्र ते अधिकारी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. आणि त्यानंतर ते गायधनींची कॉलरसुद्धा पकडतात आणि त्यांना धमकी देतात की जर तुम्ही आम्हाला खरं काय ते सांगितलं नाही तर खूप महागात पडेल. आणि त्यावेळी आकाश भूमीला म्हणतो की सायकल राणी तू प्लीज काहीतरी बोल ना. पण ती काही बोलत नाही. आणि मग आकाशच म्हणतो की सर त्या काकांची काही चूक नाही आहे, खऱ्या फाईल्स कुठे आहेत ते मला माहिती आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे अक्काला असं जाणवतं की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे, त्यामुळे ती पाठीमागे वळून बघते. मात्र त्या ठिकाणी कोणीही नसते. जोसेफ आणि अभिजित एका गाडीच्या पाठीमागे लपून बसलेले असतात. आणि मग त्यानंतर ते पुन्हा अक्काचा पाठलाग सुरू करतात. मात्र अक्काला एका आरशामध्ये जोसेफ दिसतो आणि त्यामुळे ती सावध होते आणि एका गाडीच्या पाठीमागे लपते. त्यामुळे अभिजित आणि जोसेफला ती नक्की कुठे गेली आहे ते कळत नाही आणि ते माघारी वळतात. आणि त्यानंतर अक्का मनाशी म्हणत असते की हे लोक त्या पोराचा पोरीचा पाठलाग का करत आहेत तेच कळत नाही. आणि त्यानंतर ती आज संध्याकाळीच भूमीला या सगळ्याबद्दल जा विचारायचं ठरवते. तर दुसरीकडे ते अधिकारी आकाशला विचारत असतात की सांग तुला नक्की काय माहिती आहे. आणि त्यावर आकाश त्यांना सांगतो की मी जेव्हा पाणी पिण्यासाठी गेलो होतो तेव्हा मी त्या ऑफिसमधील एका काकांना फाईल्स लपवताना बघितलं. आणि मग त्यानंतर तो घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर ते गायधनी सर रागातच आकाशकडे बघत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत गायधनी सर आकाश आणि भूमीवर ओरडतात आणि म्हणतात की तुमच्यावर दया दाखवून मी मोठी चूक केली. आणि मग ते आकाशवर हातही उगारतात पण भूमी त्यांचा हात पकडते. तर ते गायधनी म्हणत असतात की तुमच्या या नवऱ्यामुळे माझं किती नुकसान झाले माहिती आहे का तुम्हाला. तर भूमी म्हणते पण त्याने देशाचं नुकसान होऊ दिलं नाही याचा मला अभिमान आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.